नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी विशेष माहितीमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आता एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी काल आरोग्य विभाग गट डचे प्रवेशपत्र डाउनलोड केलेले असेल त्यांच्यासाठी आहे हे. तर पहा, तर ज्या विद्यार्थ्यांनी काल आरोग्य विभाग गट डचे प्रवेशपत्र डाउनलोड केलेले असेल त्यांना असा मेसेज आलेला आहे. डिअर कॅन्डिडेट, इन केस यू हॅव डाउनलोड द ॲडमिट कार्ड ऑफ ग्रुप डी ऑन 25 ऑक्टोबर, म्हणजे 25 ऑक्टोबरला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आयकड डाउनलोड केलेले आहे, प्रवेशपत्र डाउनलोड केलेले आहे, त्यांना सर्वांना मेसेज आलेला आहे. जर नाही आला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देन काइंडली डू नॉट कन्सिडर इट, म्हणजे तुम्ही जे आयकड डाउनलोड केलेले आहे हे तुम्हाला कन्सिडर केले जाणार नाही. तर द न्यू ॲडमिट कार्ड ऑफ ग्रुप डी ऑफ आरोग्य भरती एक्झाम विल बी मेड लाईव्ह शॉर्टली, म्हणजे तुमचे जे आयकड आहे ते नवीन येणार आहे आणि ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे असं म्हटलं आहे. यू मेड लाईव्ह शॉर्टली, म्हणजे आज सायंकाळीपर्यंत किंवा उद्या 11 वाजेपर्यंत हे तुम्हाला प्रवेशपत्र मिळून जाईल. इंग्लिश आणि मराठीमध्ये पण मेसेज आलेला आहे. पहा, प्रिय उमेदवार, जर तुम्ही 25 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रुप डीचे प्रवेशपत्र डाउनलोड केले असेल तर कृपया ते ग्राह्य धरू नका. म्हणजे तुम्ही जे प्रवेशपत्र डाउनलोड केलेले आहे काल ते ग्राह्य धरू नका. गट डचे नवीन प्रवेशपत्र लवकरच सादर करण्यात येईल. गट म्हणजे तुमचे जे प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला नव्याने मिळणार आहे. ठीक आहे, जे काल तुम्ही डाउनलोड केलेलं आहे ते ग्राह्य धरायची नाही आहे, तुम्हाला ते प्रवेशपत्र नव्याने मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड केलेलं आहे त्यांना पण असा मेसेज आलेला नाही आहे. समजा ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड केलेलं आहे पण त्यांना असा मेसेज आलेला नाही, त्याही विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करायचे. ठीक आहे, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.